हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सारेगमपचा हा प्रवास मी आपल्यासमोर उलगडती आहे. आणि पहिले दोन एपिसोड मी ऑलरेडी पोस्ट केले आहेत, ते जर तुम्ही पाहायला विसरला असाल किंवा तुमच्याकडनं राहून गेले असतील हरकत नाही, माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते जरूर पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉलबॅकच्या एपिसोडनंतर खरं तर माझा सारेगमपचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. क्वार्टर फायनल्स, मग सेमी फायनल्स, मग फायनल्स असा तो प्रवास चालू झाला आणि खूप गोड आठवणी आहेत त्याबरोबरच्या. क्वार्टर फायनल्सच्या राऊंडला मी दोन सुंदर गाणी गायले होते, एक क्लासिकल जॉनरचं होतं आणि दुसरं अतिशय हळूवार शांत असं अंगाई गीत होतं. हा एपिसोड लक्षात अशासाठी राहिला कारण अंगाई गीत झाल्यानंतर माझ्या आईला विचारण्यात आलं की तुम्हाला हे गाणं कसं वाटलं, आणि जजेस आणि ऑडियन्ससोबतच आईच्या कॉम्प्लिमेंट्स मला मिळाल्या, त्यामुळे माझ्यासाठी हा एपिसोड अतिशय स्पेशल ठरला. या एपिसोडमध्ये पहिल्यांदा मी सजना पुन्हा स्मरशिलना हे गाणं गायले, त्याच्या दोन ओळी तुम्हाला ऐकवते. सजना पुन्हा स्मरशिलना, सजना पुन्हा स्मरशिलना, साऱ्या खोडा सजना पुन्हा, साऱ्या खुणा सजना पुन्हा स्मरशिलना, सजना पुन्हा स्मरशिलना, साऱ्या खुणा सजना पुन्हा, सजना पुन्हा, सजना पुन्हा स्मरशिलना. यानंतर अतिशय हळूवार आणि सुंदर असं गीत, अंगाई गीत, मी गाताना गीत तुला लढीवाळा, माझ्या अतिशय आवडीचं हे गाणं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते मला दरवेळी ते गाणं नव्यानेच उलगडत जातं, त्याच्या दोन ओळी आपल्यासमोर गाते. मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी, जपले तुझ ओटी पोटी, कधी डोळ्याना काजळ तुझ भरताना, गलबला जीव होताना मी गाताना, गीत तुला लढीवाळा हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुमच्या काही गोड आठवणी असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि पुढच्या सगळ्या एपिसोडसाठी मी खूप उत्सुक आहे. तुम्हाला जर हे एपिसोड्स पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.